नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाभरातील 30 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। या निवडणुकीसाठी 10,456 सभासद मतदानाचा हक्क बजावत असून स्ट्रॉंग रूमला एक पोलीस उपनिरीक्षक आणि 5 कर्मचाऱ्यांचं पथक तैनात करण्यात आलंय। त्यानंतर उद्या नेप्ती रोडवरील अमरज्योत मंगल कार्यालय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। शिक्षक बँकेचे 10,456 सभासद आहेत। 30 केंद्रांवर मतदान बूथ असून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 450 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। दरम्यान आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 22.49% मतदान प्रक्रिया ही पूर्ण झाली असून लढत अत्यंत चुरशीची होताना दिसते। तर यंदा सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी केलेले आरोप की सत्ताधाऱ्यांनी सभासदांसाठी कमी केलेले व्याजदर यापैकी कोणत्या मुद्द्याला सभासद पसंती देत आपल्या मताचं दान टाकणार हे सोमवारी दुपारी म्हणजेच उद्या दुपारी समजणार आहे। या बातमीचे अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू, तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।